विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्कॉलरशिप पार्ट टू बीएससी अॅग्रिकल्चरच्या संदर्भात आपण दुसरा जो भाग आता आज सुरू करत आहोत आणि यामध्ये आपलं जे रिमेनिंग पोर्शन uh, राहिला होता स्कॉलरशिपच्या फॉर्म भरण्याबद्दलचा महाडी वरती तर तो आता आपण लक्षात घेणार आहोत तर आपण सुरू करूया बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की जी साईट कोणती आहे तर इथं मी आता हे पोर्टलची साईट दिलेली आहे महा डी टी त्यानंतर ग डॉट गव्हर्मेंट डॉट इन वगैरे असं आहे ते तर या साईटवर जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता आणि त्यानंतर आपल्याला पुढचं जे पेज येतं त्या पेजवरती आपण काल बघितलं होतं की आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं काय याची सर्व माहिती मी तुम्हाला काल सांगितली होती आता आपण या ठिकाणी जर आपलं नेम टाकलं आणि पासवर्ड टाकला आणि कॅपचर जर त्या ठिकाणी ॲड केला आणि लॉग इन केलं तर आपल्याला पुढचे आपले पेजेस ओपन होत असतात तर आता पुढचे पेजेस जे आहेत ते आपण कोणते ते पाहण्याच्या अगोदर एकदा मी तुम्हाला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात आणि त्या अपलोडिंग किंवा हे फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमच्याकडे काही गोष्टी असल्या पाहिजे तर त्यामध्ये एच एस सी सर्टिफिकेटचा पीडीएफ आपल्याला पाहिजे एस सी सर्टिफिकेट पण पाहिजे डोमेसाईल सर्टिफिकेटचा पीडीएफ देखील लागतो इन्कम सर्टिफिकेटचा पीडीएफ लागतो आपल्याला तहसीलदाराकडून मिळालेलं आधार कार्ड देखील आपल्याला लागतं त्याचा नंबर वगैरे टाकावा लागतो फी रिसिप्ट लागते कॉलेजची त्यानंतर कॉलेजचं बोनएफाईट सर्टिफिकेट लागतं तर हे महत्वाचं आहे ते बोनएफाईट सर्टिफिकेट त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करावं लागेल त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कास्ट सर्टिफिकेट विथ व्हॅलिडिटी तर कास्ट सर्टिफिकेट लागतं आपल्याला आणि व्हॅलिडिटी वगैरे झालेली असायलाच पाहिजे त्याची त्यानंतर कॅब अलॉटमेंट लेटर लागतं आपल्याला आणि त्यानंतर हॉस्टेल सर्टिफिकेट लागतं इफ ऍप्लिकेबल जर तुम्ही हॉस्टेलला राहत असाल तर ते लागतं आणि याची लास्ट डेट ही एकतीस मार्च सांगितली गेलेली आहे परंतु यामध्ये पुन्हा वाढ होत असते आणि आपल्याला पुढची डेट मिळत असते त्यामुळे त्याची काळजी करायची नाही आता आपण बघितलं होतं कालपर्यंत आपण दोन मुद्दे लक्षात घेतले होते त्यामुळे आपण पस्तीस टक्के प्रोफाईल जे आपलं ते कम्प्लीट झालेलं आहे आणि आता पुढचं जे राहिलेलं आहे तर ते आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पुढं काय काय आहे तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला प्रोफाईल वगैरे आपण जे बघतोय ऑल स्किन वगैरे बघता येतं तुम्हाला त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी आर वगैरे पण मिळतात आणि काही ग्रेव्हियन्स वगैरे असेल तुमचं सजेशन असेल तर आ, दे। ते देखील करता येतं आणि डिक्लेरेशन फॉर्म देखील तिथं आहे तर आता आपण बघूया आपलं राहिलेले जे पॉईंट होते आपण काल पर्सनल इन्फॉर्मेशन बघितली अगोदरच्या व्हिडिओमध्ये आणि ॲड्रेस इन्फॉर्मेशन बघितली रजिस्ट्रेशन कसं करायचं ते बघितलं आता आपण अदर इन्फॉर्मेशनवर क्लिक करूया तर आपल्याला पॅरेंट्स किंवा गार्डियन्स डिटेल आपल्याला भरावे लागतात मग फादर लाईव्ह आहे का तर आपण यस म्हटलं या ठिकाणी त्यानंतर त्यांचं नाव टाकावं लागतं इथं ऑक्युपेशन म्हणजे त्यांचा व्यवसाय काय ते टाकायचं आणि सॅलरी वगैरे आहे का म्हणजे सॅलरी वगैरे आहे की नाही त्यानंतर मदर अलाईव आहे का असं विचारता येत आपण यस म्हटलं तर लगेच इथं कॉलम येतो आणि नाव वगैरे टाकावं लागतं आणि मग आपण हे सेव्ह करून त्या ठिकाणी आता आपलं अदर इन्फॉर्मेशन पूर्ण होऊन जातात म्हणजे जा हे जा झालं तुमचं एक टप्पा त्यानंतर आता आपण येऊ करंट कोर्सवर करंट कोर्समध्ये आपल्याला ॲडमिशन इयरचं इयर निवडायचं त्यानंतर स्टेट महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूटचा डिस्ट्रिक्ट आपल्याला निवडायचा त्यानंतर तालुका निवडायचा क्वालिफिकेशन लेव्हल निवडायची कुठली येतं तिथे येते ती स्ट्रीम निवडायची त्यानंतर कॉलेजचं नाव वगैरे निवडायचं तिथे येतं त्याच्यामधून आपल्याला सिलेक्ट करून त्याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर इयर ऑफ स्टडी आपल्याला निवडायला लागते त्या ठिकाणी कम्प्लिटेड किंवा कंटिन्यू तर तुम्हाला जे असेल ते तुम्ही तिथं निवडा आणि ते भरा ही प्रोफेशनल कोर्स आहे की नॉन प्रोफेशनल आहे ते देखील आपल्याला त्या ठिकाणी भरावं लागतं त्यानंतर त्यानंतरही ऍडमिशन थ्रू ओपन ऑर रिझर्व्ह कॅटेगरी कशातून झालेली येते गॅप जर असेल तर गॅपचे इयर वगैरे आणि मोड वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल रेग्युलर आहे की कसं आहे आणि मग आपण इथं सेव्ह बटनवर क्लिक केला तर आपली इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी सेव्ह होते आता आणखी काही त्याच्यामध्ये मुद्दे आपण टाकूया ऍड होतात ते लक्षात घेऊया नंतर सेव्ह बटनावर आपण जाऊया तर ऍडमिशन इयर करंट कोर्स वगैरे कोणता आहे तर जसं दोन हजार वीस इथं सिलेक्ट केला आपण महाराष्ट्र टाकलं हे सगळे आपण कॉलम भरत गेलो आणि या ठिकाणी आपण जे काही पुढचे मुद्दे आहे कॉलेज नेम आहे त्यानंतर कोर्सचं नेम आहे स्ट्रीम आहे डिस्ट्रिक्ट वगैरे निवडला तुम्ही त्यानंतर या ठिकाणी पर्सेंटेज डॉक्युमेंट रिलेटेड डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला इथं ॲडमिशन टाईप आणि सीई टीचं टीचं जे पर्सेंटेज वगैरे आहे त्याचं स्कोअर आणि त्याच्या संदर्भातली तुमची मार्कशीट वगैरे जी आहे ती तुम्हाला अपलोड वगैरे करावं लागतं त्या ठिकाणी त्यानंतर इयर ऑफ स्टडी आहे त्यानंतर कम्प्लिटेड और कंटिन्यू काय कोर्स आहे प्रोफेशनल आहे का परत एकदा आपण जे अगोदर बघितले ते मुद्दे पुन्हा आपण तिथं फिलअप केलं ते आणि त्यानंतर आपण ती माहिती त्या ठिकाणी भरत गेलो आता पुढचा मुद्दा आहे आपला की आपल्याला फाईल वगैरे तिथं सिलेक्ट कराव्या लागतात त्या जसं की सीई टी ची वगैरे इथं कॅप आय डी आहे मेरिट पर्सेंटेज वगैरे डॉक्युमेंट तर हे तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे फर्स्ट इयर आहे फर्स्ट इयर किंवा तुमचं कुठलं इयर आहे त्यानंतर फी पेड तर फी पेड केल्याची रिसिप्ट आहे तर ती पुन्हा च्यूज फाईल म्हटलं की ती फाईल तुम्हाला तिथं अपलोड करावं लागते म्हणजे ह्या फाईल एफमध्ये तुम्हाला बनवून ठेवावं लागतं तर अगोदर ते बनवून ठेवा गॅप इयर वगैरे आहे का काय का, मोड वगैरे हे सगळं भरा त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग येतो तुम्ही पास्ट क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर तुमचं क्वालिफिकेशन लेव्हल स्ट्रीम कम्प्लीट आहे का काय इन्स्टिट्यूट कुठला आहे इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट तालुका त्यानंतर कॉलेजचं नाव कोर्स बोर्ड त्यानंतर मोड वगैरे त्याचा ॲडमिशन इयर पासिंग इयर रिझल्ट अपलोड मार्कशीट आता इथं आपल्याला दहावी किंवा बारावी वगैरे जे आहे त्याच्या मार्कशीटचा पी डी एफ लागतो आणि तो, तो अपलोड करावा लागतो तर त्यानंतर आता आपण पहिलं दहावीचं घेतलं तर इथं बारावीचं देखील आपल्याला तसंच करावं लागेल क्वालिफिकेशन लेव्हल सायन्स वगैरे कंप्लीटेड इन्स्टिट्यूटचं नाव स्टेट वगैरे कॉलेजचं नाव आलं इथं कोर्स आला बोर्ड युनिव्हर्सिटी आली त्यानंतर मोड रेग्युलर आहे की कसं आहे त्यानंतर ॲडमिशनचं इयर पासिंग इयर सीट नंबर आणि इथं देखील आपल्याला मार्कशीट वगैरे व्हॅलिडेट करण्यासाठी आपल्याला पुन्हा तसंच त्याला अपलोड वगैरे करावं लागेल आपल्याला ती, ती ला फाईल वगैरे आपली पीडीएफ फॉर्मॅटमध्ये लागेल आणि हे सगळं झाल्यानंतर गॅप वगैरे आहे का तर आपण नो म्हटलं इथं आणि सेव्ह केलं तर अशा पद्धतीने आपण हे आपलं पास्ट क्वालिफिकेशन या ठिकाणी भरलं आता शेवटचा मुद्दा आहे हॉस्टेल डिटेल जर आता तुम्ही हॉस्टेलर असाल तर तुम्हाला हॉस्टेलबद्दलची माहिती द्यावी लागेल स्टेट महाराष्ट्र वगैरे काय जे असेल ते डिस्ट्रिक्ट तालुका हॉस्टेल टाईप हॉस्टेल पी जी आहे का काय कुठल्या प्रकारचं आहे त्यानंतर ॲडमिशनची डेट आणि मेस अवेलेबल आहे का आ, पर मंथ काय आहे त्या मेसचं चार्ज वगैरे आणि हॉस्टेलर सर्टिफिकेट म्हणजे वॉर्डन सर्टिफिकेट लागतं ती फाईल तुम्हाला अपलोड करावं लागतं इथं आणि सेव्ह म्हणा तुमचं ते कम्प्लीट होऊन जाईल हॉस्टेल डिटेल जर नसाल तुम्हाला लागू पडत हे हॉस्टेलर नसाल तर तुम्ही डे स्कॉलरवरती क्लिक करा मग तुम्हाला ते करायचं काम नाही तर अशा पद्धतीनं ही सगळी माहिती भरल्यानंतर मग मा आणखी आता आपल्याला एक परत व्हिडिओ बनवा लागणार आहे तिसरा की ज्याच्यामध्ये पुढं काय करायचं कारण आता हिथं था झाले इन्फॉर्मेशन फक्त एवढे सगळे कॉलम झाल्यानंतर आपल्याला काय करायचं याच्या संदर्भातला व्हिडिओ मी पुढं तुम्हाला तिसऱ्या नंबरचा देत आहे आणि तो उद्यापर्यंत तुम्हाला मिळून जाईल त्याच्या नंतर काही महत्त्वाचे जी आर आहेत जसं की मी तुम्हाला ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये देऊन देतो आ, तुम्ही देखील त्या याच्यावरून पोर्टलवरून घेऊ शकता ते घ्यायचे असेल तर तर हा आहे राज्यातील शासन मान्यताप्राप्त खाजगी विमानुदानित व कायम विमानुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क शुल्काच्या प्रतिपूर्तीची योजना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंधरा सोळापासून पासून पुढे सुरू ठेवण्याबद्दलचा हा एक जी आर आहे मी तुम्हाला देतो तो वाचून घ्या त्यानंतर हा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती व डॉ पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता विस्तारित योजना शिक्षण शैक्षणिक वर्ष दोन हजार एकोणीस वीस पासून लागू करण्याबाबत हा एक जी आर आहे अकरा जुलैचा तर हे दोन्ही जी आर मी तुम्हाला देतो ते आता मी पूर्ण वाचत नाही तुम्ही ते वाचा आणि तुम्हाला मी ते एफमध्ये देखील देऊन देईल तर या ठिकाणी आता आपण थांबूया पुढचा विषय घेऊन मी तुमच्यासाठी लवकरच येईलच आता मात्र या ठिकाणी तुमचा निरोप घेतो पुढचा विषय आपला स्कॉलरशिपचाच एक असणार आहे ज्यामध्ये पार्ट थ्रीमध्ये आपण एक्झॅक्टली फॉर्म वगैरे आता पुढं आपल्याला कोणत्या स्कीममध्ये आपण बसतो आणि तो कसा फिलअप करत जायचं तर ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद